लोकशक्ती न्यूज विश्वास सोलापूर पुणे महामार्गावरील पुणे सोलापूर रोड डेव्हलपमेंट कंपनीच्या सावळेश्वर टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांचे प्रसंगावधान आणि मदत यामुळे बालदिनाच्या मुहूर्तावर सोमवारी दुपारी एका महिलेने गोंडस जुळ्यांना जन्म दिलाय रामदेवी गोविंद कुमार वयवर्ष चोवीस राहणार टेंभुर्णी ही उत्तर प्रदेशातील महिला टेंभुर्णी येथे पेपर मिलमध्ये काम करते ती आपल्या दोन महिलांसह डिलिव्हरीसाठी रिक्षातून टेंभुर्णीहून सोलापूरकडे येत होती अचानक सावळेश्वर टोल नाक्यावर आल्यानंतर त्यांची रिक्षा बंद पडली त्यानंतर त्यांनी टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांना ही माहिती देताच रूट ऑपरेशन टीममधील मंजुनाथ पुजारी पवन प्रशांत सिंह अभिषेक पांडे रोहित पांडे तसेच प्रोजेक्ट मॅनेजर दिनेश साई यांनी सर्व यंत्रणा अलर्ट केली पॅरामेडिकल स्टाफचे सुदर्शन एरनाळे यांनी प्रयत्न केले आणि अँब्युलन्समध्येच त्या गर्भवती महिलेने एका मुलास जन्म दिला मात्र अजून एक गर्भ असल्याचे लक्षात आल्यामुळे त्यांनी त्वरित अँब्युलन्सद्वारे चालक अमर जाधव हो, यांच्या मदतीने त्या महिलेस सोलापूरच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवले आणि त्या ठिकाणी त्या महिलेने आणखी एका मुलीस जन्म दिला सोमवारी बालदिन सर्वत्र साजरा होत असताना टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांनी एका महिलेला तत्परतेने मदत केल्यामुळे त्या गर्भवती महिलेने दोन गोंडस अशा जुळ्या मुलांना जन्म दिला यानिमित्त गर्भवती महिलेस मदत करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे